सांगली जिल्ह्यातील जत तालुका मायलेकीच्या दुहेरी खुनाच्या घटनेनं हादरलाय. जत तालुक्यातील कोणीकोणूर गावामधील एका वस्तीवर राहणाऱ्या आई आणि मुलीचा अज्ञाताने गळा आवळून निर्घृण खून केलाय. सदरची घटना ही पहाटेच्या सुमारास घडली आहे. आई प्रियांका बिराप्पा बेळुंखी आणि मुलगी मोहिनी बिराप्पा बेळुंखी अशी खून झालेल्या मायलेकीची नावे आहेत. या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात झाली असून संशयितांचा शोध आता पोलीस घेत आहेत. संशयावरून पतीनेच खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. चौकशीसाठी पोलिसांनी पतीसह तिघांना ताब्यात घेतलंय. कोणीकोणूर गावातील कोणीकोणूर ते सनवडी रोडवर बेळुंखी वस्ती आहे. येथे बिराप्पा बेळुंखी हे आपल्या कुटुंबासोबत पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असे राहतात. काल रात्री सर्वजण जेवण करून झोपले असताना बिराप्पा यांची पत्नी सौ प्रियांका बिराप्पा बेळुंखी आणि लहान मुलगी मोहिनी बिराप्पा बेळुंखी हिचा अज्ञाताने मध्यरात्रीच्या सुमारास गळा ओळून खून केल्याची घटना घडली. याबाबतची माहिती पती बिराप्पा बेळुंखे यांनी गावचे पोलीस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांना दिली. पोलीस पाटील यांनी मध्यरात्रीच्या सुमारास उमदी पोलिसांना सदर घटनेची फोनवरून माहिती दिली. उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथील सरकारी दवाखान्यात पाठवून दिले. याबाबत उमदी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतलं असून ही घटना अनैतिक संबंधांच्या कारणावरून घडली की अन्य कोणतं कारण याचा उमदी पोलीस आता शोध घेत आहेत. गेल्या 2 महिन्यात जत तालुक्यात खुनाच्या घटना वारंवार घडत असल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.